मी देवानंद लक्ष्मण काळे, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। इथून माझं पपई या पिकाचं खूप काही नुकसान झालं आहे। कालच्या गारपीट आणि वारंवादळाच्या याच्यामधून खूप काही नुकसान झालं आहे। पपई, केळी आणि इतर खूप पिकांचं नुकसान झाल्यामुळे आज माझ्या पपईचं खूप नुकसान झालं आहे। आज माझं जवळपास 4-5 लाख रुपयाचं नुकसान आहे। आजच्या घडीला 1 ते 2 लाख रुपयाचा माल, आजच्या घडीला तोडणीला आलेला माल नुकसान आहे। आणि खूप काही नुकसान आहे। याला फवारणी, तुमचं खतं आणि अनेक खर्चाच्या बाजू याच्यामधून खूप काही नुकसान झालं। जवळपास साधारणतः आत्तापर्यंतचा 1.5 लाख रुपये खर्च आहे याचा आसपास। तरी याच्यामधून मला आणखी हे नुकसान झालेलं, हिला बाहेर काढणं, आणखी खूप काही नुकसान आहे याच्यामध्ये। आता परत त्याच्यामध्ये हे पपई आता कामाला येते किंवा नाही? ही पपई आता कामाला येणं शक्यच नाही। आता हिला बाहेर काढणंसुद्धा मला मुश्किल आहे। याला बाहेर काढण्यासाठीसुद्धा मला खूप अवघड जाणार आहे आता। तर शासनाचं आता माझं म्हणणं आहे की शासनाकडून काहीतरी मदत मिळावं। याला खूप काय आता बाहेर काढण्यासाठीसुद्धा माझ्याकडं काही नाही आता। तर अंदाजे खर्च किती झाला असं? अंदाजे खर्च 1.5 लाख रुपये खर्च झाला आतापर्यंत। याला फवारणी आहे, खत आहे, ड्रिचिंग आहे, तर खूप काही खर्च आहे। एकूण पपईचं उत्पन्न किती मिळत होतं? एकूण साधारणतः मला पपईचं उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न कम से कम निघत होतं, कमीत कमी। जास्तीत जास्त खूप निघते भाव मार्केट जर चाललं तर। आजच्या घडीला मार्केट खूप काही आहे। मार्केट आज जर आजच्या घडीला जर धरलं तर माझा 1 ते 1.5 लाख रुपयाचा माल आज माझा खाली तुटून पडला आहे। काही नुकसान झालं आहे, खूप काही। आजचा माल आलेला आहे आपला जवळपास 5-7 टन माल निघत होता माझा, आता बरंच काही नुकसान झालं आहे।